आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी. विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. आता 7 ते 8 तासात कोरोनाचा रिपोर्ट निघणार असून मिरज ऐवजी गोव्यात तपासणी होणार आहे. तर शासनाचं हक्काचं मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यानंतर काही सूचना मला प्राप्त झालेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर कालच मी गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली. आपले स्वॅब जे मिरजमध्ये जाऊन यायला वेळ लागतो त्याच्याऐवजी गोव्यामध्ये जर आम्हाला ती संधी दिली तर आमचा वेळ वाचू शकतो अशी विनंती मी त्यांना केली होती. आणि या संदर्भात त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी पुनीत कुमार गोयल, त्यांचे जिल्हाधिकारी आर मेनका, स्वतः सिंधुदुर्गचे आमदार आदरणीय वैभवजी नाईक, नंतर जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी आणि आमचे CS चाकूरकर यांची एक बैठक आमची पात्रादेवीच्या तिथं झाली. आणि त्याच्यानंतर 100 स्वॅब पे करून टेस्टिंग करून द्यायचं गोवा गव्हर्नमेंटनं मान्य केलं आहे. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या एक्झाम गोव्यामध्ये होणार आहे त्या जवळ कुठेतरी करायच्या सिंधुदुर्गच्या आणि ते सेंटर जाहीर करायचं असा देखील त्यांनी निर्णय सकारात्मक घेतो असं आम्हाला सांगितलेलं आहे. जे अपडाऊन करतात कामगार त्यांची देखील गोव्यामध्ये सोय करण्याचा निर्णय आम्ही घेऊ अशा पद्धतीचं देखील आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि सिंधुदुर्गातली लोक मेडिकली ट्रीटमेंट घेण्यासाठी जे गोव्यामध्ये जातात त्यांना देखील आम्ही पासेस देतो अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि एकंदरीत प्रमोद सावंतांनी सांगितलेल्या आदेशानुसार आमची गोवा गव्हर्नमेंट बरोबरची बैठक अतिशय सकारात्मक झाली. स्वॅब तिथे टेस्टिंग होणार आहेत काय? हा, आपण जे 60 स्वॅब आता मिरजला पाठवतो त्याच्याऐवजी काही पैसे पे करून आपण ते गोव्याला पाठवणार आहोत. स्वॅबचा रिझल्ट यायला जे 14-14, 16-16 तास लागतात ते आता 7 ते 8 तासामध्ये आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतील. आलेल्या लोकांचा निगेटिव्ह रिपोर्ट जर असेल तर त्यांना आपण होम क्वारंटाईन करू शकतो. आणि येत्या 8 दिवसांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण स्कॅनिंग टाईपच्या ट्रीटमेंट देतो किंवा टेस्टिंग करतो त्याची 2 युनिट ही सिंधुदुर्गमध्ये येत आहेत. त्याच्यामुळे निगेटिव्ह पेशंटची यादी आपल्याकडे तयार होईल, त्यांना आपण होम क्वारंटाईन करू शकतो आणि त्यांना घरी पाठवू शकतो. जो पेशंट पॉझिटिव्ह होईल त्यालासुद्धा गोवा गव्हर्नमेंटनं सहकार्य करतो म्हणून सांगितलेलं आहे, टेस्टिंग करून देतो म्हणून सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आपली एनर्जी वाचेल, आपला वेळ वाचेल आणि लवकरात लवकर रिपोर्ट आपल्याला मिळतो. सिंधुदुर्गवासियांची मागणी आहे की शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि येत्या 5 वर्षांमध्ये ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करू. नाही, बैठकीमध्ये तरी आरोप प्रत्यारोप कोणावरच झाले नाहीत. कदाचित बैठकीनंतर विरोधकांना आरोप केले असं सांगावं लागत असेल घाबरून, मला माहीत नाही, पण कुठेही आरोप प्रत्यारोप झाले नाहीत. राजन तेली भाजपाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते, अतुल काळसेकर होते, मनसेचे 2 जिल्हाध्यक्ष उपस्थित होते आणि महाविकास आघाडीचे देखील प्रत्येक पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांच्या सूचनांचा मी स्वीकार केला आणि सगळ्यांच्या सूचनांनुसार आज आम्ही गोवा गव्हर्नमेंटची भेट घेतली. हे पासवर 200-250 लोक दररोज मुंबईवरनं येत आहेत, रत्नागिरीमध्ये 400-450 लोक येत आहेत. ज्यांना सिम्पटम्स आहेत त्यांना तपासलं जातं आहे, त्यांचे स्वॅब काढून मिरजला पाठवले जात आहेत. ही सिस्टीम सगळी सुरू आहे. परंतु ST जो संभ्रम झालेला आहे त्यासंदर्भात वैभव नाईक साहेब आजच अनिल परब साहेबांशी बोललेले आहेत. 2 दिवसांमध्ये आम्ही योग्य तो निर्णय घेऊ अशा पद्धतीनं परब साहेबांनी सांगितलेला आहे. परंतु ST मुंबईकरांना इथं आणण्याचा सध्या तरी कुठचाही निर्णय झालेला नाही, पण जे मुंबईकर पासवरनं येत आहेत त्यांना जिल्हे दोन्ही स्वीकारतात. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.